मोबाईल चोरी हा एक खूप सहज होणारा गुन्हा आहे आणि खूप मोठ्या प्रमाणावर मोबाईल चोरी होतात किंवा मोबाईल खिशातून पडले जातात, हरवले जातात, गहाळ होतात. परंतु असे मोबाईल आपण काय करतो की मोबाईल कंपनीला फोन करतो, आपले सिम कार्ड स्टॉप करतो आणि आपण नवीन हँडसेट घेऊन, नवीन डुप्लिकेट कार्ड घेऊन परत आपलं ते वापरायला सुरुवात करतो. आणि या आपला मोबाईल कुठे गेला, कसा चोरी झाला किंवा कसा काळ झाला याच्याबद्दल आपण काही जास्त चौकशी करत नाही. आमच्या वाकड पोलीस स्टेशनचे सिनियर PI श्री माने आणि त्यांच्या डिटेक्शन स्टाफ शोध पथक यांनी असं ठरवलं की आपल्या हातीमध्ये जे मोबाईल चोरी जाती त्याच्या मुळाशी जायचं आणि हे मोबाईल कसे चोरीला गेले, कसे हरवले, कसे गाळ झाले आणि सध्या ते कोणाकडे आहे. कारण मोबाईल चोरीला गेला तर तो कोणीतरी घेतो, कोणीतरी वापरतो, कोणाला तरी विकतो आणि तो मोबाईल यूजमध्ये राहतो. जर मोबाईल यूजमध्ये राहिला तर तो मोबाईल ट्रॅक करणं सोपं जातं. जर तो मोबाईल जर वापरला गेला नाही तर मग तो ट्रॅक करता येणार नाही, पण तो वापरला गेला तर ट्रॅक करता येणार. तर अशा मोबाईल ट्रॅक करण्यासाठी श्री माने आणि त्यांच्या टीमनी कठोर परिश्रम घेतले. त्यांनी, आता मी त्यांना विचारलं, त्यांनी या कामी 17 कर्मचारी लावले होते. 17 कर्मचारी लावले आणि गेल्या 3 महिन्यामध्ये त्यांनी 101 मोबाईल हे शोधले आणि ते जप्त केले. असे या 101 मोबाईलची किंमत ही साधारण 12 लाख